व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज आले आय क्विट म्हणून आता मी बाकीच्यांना त्याच्या घरी बोलवलंय आपण पण त्याच्या घरी जाऊया मजा येईल सुसाइड करणार आहे अमित नरेश मेघना हा सुसाइड करणार आहे अरे काही नाही रे लफडे लफडो प्रेमच ए लफडे बिफडे काय माझं ना गुज्जू हे तर हो ते कादड येत हो तीच बघावा तेव्हा नुसती चरतच असते म्हणे पावभाजी अप्पो म्हणे भेलपुरी अप्पो म्हणे आईस्क्रीम अप्पो म्हणे सँडविच अप्पो अरे रव्या पण तू नेमकं काय विचारलंस तिला अरे मी तिला विचारलं ऐक ना मला ना तू खूप आवडते तुला मी आवडतो का मला नाही आवडत तू अच्छा म्हणजे तू तिला आवडत नाही म्हणजे तू कोणालाच आवडणार नाही असं तर होत नाही ना आता एखादी व्यक्ती नाही आवडत आपल्याला असं पण तर होऊ शकतं की होतीच ना आता ही हेतल आम्हाला कुठेतरी आवडते म्हणून ती काय जाऊन जीव देणार आहे का तेच ना आणि आज चाललंय स्वतःचा जीव द्यायला जीव देऊन एवढं पटलं का रे हो ना जीव देणं म्हणजे काय खायचं काम म्हटलं मेघना पुन्हा खायचा विषय काढू नको मेघना अच्छा तर तू हे सगळं तिच्यासाठी करतोय तिला तरी या गोष्टींची कल्पना आहे का रे नाही मी तिला याबद्दल काहीच सांगितलं नाहीये तस पण तिला मी आवडत नाही ना तर मी वेळ तिला काय फरक पडणार अरे पण तू तिच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलतोयस तर तिला कळायला नको
नंतर जर तिला ह्याच्या बाबतीत कळलं की तू त्यासाठी सुसाइड केलंय तर तिला किती वाईट वाटेल? हो ना, नाहीतर येईल ह्याच्या तेराव्याचं जेवायला, म्हणे वडा अप्पो, म्हणे लड्डू अप्पो, म्हणे ये अप्पो वो अप्पो, काय गप्पो, किती अरवीची कट राहिली ती पण किती म्हणजे काय लागलं तेरा, काय काय लावलं? मित्र आहे मित्र, रवे आहे मित्र, सुसाइड करतोय, तुम्ही काय लावलं? हे अप्पो वो अप्पो तुझं काय रे गावाचं? फोन करतोय थांब, नको गप्प. हॅलो, अगं ऐतल, ये ये ना, तू घे वेळे कुठले. हॅलो, अगं नाही 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 तुला नाही ग, अगं मी समीर, समीर तुझा समीर, अगं अगं नाही 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 रवी, रवीचा मित्र समीर. हां अगं तू रव्याला जे काय बोलली आहेस ना त्यामुळे रवे आता आत्महत्या करायचं म्हणतोय. हॅलो अगं ऐकतेस ना? हॅलो काय म्हणाली ऐतल? पागल आहे यारी, म्हणते की रव्या जर आत्महत्या करत असेल तर सुसाइड नोटवर माझं नाव लिहू नकोस म्हणून सांग त्याला. आणि या तिच्यासाठी आपला जीव द्यायला चाललाय, तिच्या जीवाची किंमत नाही. थांब, तिला ना असं नाही करणार, मी आता टॉयलेटला जाणार. अरे रव्याशी इथं विषय काय चाललाय, तू कुठं चाललाय राव? अरे फिनेल पेला. फिनेल मला वाटलं अस तू पहिल्यांदा हाच विचार करशील म्हणून मी काय केलं माहितीये का, मी हार्पिक आणि फिनाइल दोन्ही टॉयलेट मध्ये काय ओतून दिलं. तू हार्पिक आणि फिनाइल काय पितो रे, त्याने आजकालच टॉयलेट पण साफत नाही, तू काय साफवणार आहे ना? एक काम कर, तुला बेगॉन आणून देतो टिपी. बेगॉन काय बेगॉन, आणि बेगॉन पेला तो काय झुरळे की पाल, आणि त्याचा वास एवढा घाण येतो की पिण्याच्या आधीच उलटी उलेला. नको नको. हा त्यापेक्षा तू एक काम कर, तू टेरेस वरून उडी मार ना, हे बघ अशी टेरेस वरून. आता काय झालं? पण त्या टेरेसची चावी तर त्या सोसायटीच्या सेक्रेटरी कडे आहे ना. काय म्हणजे त्या जोशी काकांकडे? हो. अरे बापरे, त्यांच्याकडून चावी घेणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून चावी काढण्यासारखं. बोल ना. अरे एक वेळेस वाघाच्या जबड्यातून चावी आणू, पण ते जोशी काका नको रे बाबा तिरी कमी कटकट. अरे एवढे प्रश्न विचारतात ते, तेवढे आपण दहावीच्या बोर्डात पण नसते बघितले. हे काय असं काहून तसं करून आमचं काम झालं, टप्पा झालं, हे मामा कोण ते मामा कोण, लग्नानंतर पोरं का होतात? अरे म्हणजे लग्न अगोदर पोरं कशी काय होतात? आणि मग त्या थ्री इडियट्सच्या शर्मन जोशी सारखा असा व्हीलचेअर वर फिरत बसेल, ऑल इज वेल ऑल इज वेल करत. नाही नाही रव्या, तू हे उडी मारण्याच्या भानगडीत पडूच नको. तुझ्याकडे कटर आहे का? हो आहे. का कटरनी घे कापून हाताची नस, हाताची नस. हे असलं काय भानगडीत पडू नकोस, आणि कसं आहे हेले पेनफुल असतंय, याने लगेच जीव पण जाणार नाही. जोपर्यंत त्याच्या शरीरातील सगळं रक्त बाहेर येत नाही तोपर्यंत तडफडत राहशील. नको 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 नको. तसं पण रक्त बघून मला भोवळ येते. मग राहो ए. मग आता तर एकच मार्ग होतो, तो म्हणजे आपला पारंपरिक सोपा आणि कमी खर्चाचा. कोणता? पंख्याला लटकण्याचा. तुझ्याकडे जाड दोरी आहे का? जाड दोरी नाही, सुतळी आहे. सुतळी आहे ना, सोडा मी जीवत. अरे तुझ्या जिभेला काही हड? प्रॅक्टिकल विचार केला मी. अरे रव्या, हे काही लटकण्याच्या भानगडीत पडू नकोस, आणि कसं आहे तुझ्या वजनाने पंखा खाली आला ना, रात्री झोपायचे वांदे होतील तुझे. घाम येणार रात्री. मग आता तर एकच मार्ग उरतो, तो म्हणजे इलेक्ट्रिक शॉक. म्हणजे? हा
अरे म्हणजे थ्री पिन मध्ये तीन बोट घालायची, चार ते तीन, तीन बोट घालायची आणि स्विच ऑन करायचा. थोडासा शरीराला झटका लागेल पण एका झटक्यातच जीव जाईल. भले एडे भले एडे, पण ऐकाय, ती तीन बोट आत ठेवली ना तर आताच ठेव, बाहेर काढू नको, नाही तर लाकवा मारतो. नाशिक फिरत नाशिक. अरे पण असं मरण सुसाईड वाटेल का? हो ना, लोकांना वाटेल प्लगच्या जागी चुकून हात टाकला आणि चुकून मेला. झेचे रव्या, हे शॉक वगैरेच्या भानगडीत पडू नको. तसंही मेल्यावर काळ कुठं रव्या? मी आधीपासूनच काळाला. मग आता तुम्हीच सांगा, मी मरू तरी कस? तू एक काम कर ना. नाही नको, तू त्या खादाड हेतलास विचार. तिला कशाला विचारूया मी आता? हा आली बघ तुझी खादाड हेतल. हेतल तू? ए ती माग आहे, येडं झालं हे. खाणार नाही. मग काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय नाही. मग तू साईड काय मज्जा म्हणून करतोस? तुला काय करायचंय? माझ्या जीवनाचं मी वाटकल ते करेल. मी तुझं काय ऐकू? कमालच आहे. मी त्या दिवशी तुला म्हटलं की तुम्हाला आवडत नाही, ते बरं ऐकून घेतलंस. आणि आता मी तुला विचारते की तू सुसाईड काय करतोस, तर तू म्हणतोस की मी तुझं काय ऐकू. तुझ्या जीवनात मला नक्की काय स्थान आहे? मी तुझ्यासाठी महत्वाची आहे की नाही? नाही. तरी तुझा प्रॉब्लेम काय माहिती? तू कधीच कोणाचं ऐकून घेत नाहीस आणि काही झालं की लगेच टोकाची भूमिका घेतोस. आता हेच बघ ना, तुझे मित्र तुला एवढं समजवण्याचा प्रयत्न करताय, तर तू त्यांचं ऐकायचं सोडून स्वतःच खरं करतोयस. तुझी हीच गोष्ट मला आवडत नाही आणि म्हणूनच मी तुला नकार दिला. बघितलंस, मी सांगत होते ना तुला की हे त्याला अशी नाही वागणार, ती खूप चांगली मुलगी आहे. अगं मी पण त्याला हेच सेम सांगत होते. हे तर है अगं, म्हणजे वाईट नाहीये, ती खूप गोड आहे, खूप छान आहे, तिला तू आवडतोस असं मला वाटत. आणि आम्हाला आम्हाला तर तू खूपच आवडतेस, नाही का? कळलं तुला? आता मी बोलू? बोल ना. रवी, खरं तर मी तुझी परीक्षा घेत होते. काय? पण तू त्या परीक्षेत नापास झालाय. कारण तू आत्महत्येचा विचार केलायस, पण तुझ्या मित्रांनी तुला हे करण्यापासून थांबवली. तू असे चांगले मित्र जोडलेस ना, म्हणूनच मी तुला काय बोल ना. म्हणूनच मी तुला हो म्हणते. काय येतो जवळ? चला काय काय ना, हेतल तुला हो बोलली, आता पार्टी पाहिजे. पार्टी कसली? सत्यनारायणची पूजा आहे, जोड्याने बसू द्या. चला.